नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी. वेल, हा व्हिडिओ बघताना सुरू करण्याच्या आधीच तुम्हाला सांगतो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर पसारा बघायला मिळणार आहे, कारण फुल ऑन एक्साइटमेंटमध्ये आहोत आम्ही सगळे आणि भरपूर काय काय चालू आहे कामं इकडे तिकडे पसारा सगळीकडेच. कशाबद्दल काय हे सगळं तुम्हाला एक तर टायटल बघून अंदाज आला असेल, त्याच्या व्यतिरिक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. स्टार्ट टू एंड जर व्हिडिओ बघितलात ना तर पूर्ण डिटेल्स माहिती पडतील, आम्ही कुठे चाललोय, कसे चाललोय, कोण चाललोय आणि काय काय तुम्हाला या व्हिडिओच्या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही सिरीज पूर्ण, ही आमची ट्रिप जर तुम्हाला व्यवस्थित एन्जॉय करायची असेल तर व्हिडिओ आम्ही कधी पोस्ट करतोय ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि कळण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल चॅनलला आणि नोटिफिकेशन ऑन करावे लागतील. सो त्या दोन गोष्टी आत्ताच करून घ्या, कारण नंतर तुम्ही हरवून जाल आणि विसरून जाल. सो सगळ्यात पहिले ते काम करा. आजची तारीख आहे किती आहे का तारीख आजची 17 एप्रिल. बरोबर, आज 17 एप्रिल सोमवार आहे आणि माझी ही अवस्था आहे कारण आज सोमवार आहे. आज सकाळी मला आठवलं होतं की हा ब्लॉग शूट करायला सुरुवात करायची आधी दाढी करून यावं, पण नेमकं आज सोमवार आहे, मला सोमवारीच आठवतं की दाढी करायला जायचं आहे. त्याच्यामुळे हे असं, उद्या कदाचित मी थोडा बरा दिसेन, कारण उद्या सकाळी आपल्याला पनवेलला पण जायचं आहे, गाडीची कामं करून घ्यायची आहेत काही ट्रिपच्या तयारीसाठी. सध्या आमच्याकडे काय बनतंय, कोबी पराठा. कोबीचे पराठे म्हणजे काय, हे असं शिळ्यातनं बनतंय का? अच्छा, फ्रेश एकदम. ओके, सो कारण बाकीची सगळी कामं करायची आहेत ना, तयारी सगळी ट्रिपची, त्यामुळे जेवण कमी केलंय सध्या आम्ही, म्हणजे जेवणावर जास्त वेळ नको जायला, सगळं सागर संगीत बनवत बसायला नको. तसंच इकडे पण चालू आहे, हे जर तुम्हाला दिसत असेल अख्खं हे पान भरून सुट्टीचा अभ्यास आहे, उन्हाळी सुट्टीचा. तो सगळा अभ्यास आम्हाला येत्या एक आठवड्यात संपवायचा आहे, कारण 24 एप्रिल म्हणजे पुढच्या सोमवारी आपण निघणार आहोत ट्रिपला. शक्यतो माझा प्रयत्न राहील की हा व्हिडिओ ट्रिपला जाण्याच्या आधी पब्लिश करणार मी, सो दॅट तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकाल. अर्थात मी हे तुम्हाला सांगतोय, इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा, कारण काय, ही ट्रिप जी आहे 15 दिवसाची, आल्यानंतर मी व्हिडिओज एडिट करणार आणि मग एक एक पब्लिश करणार, पण त्या ट्रिपमध्ये काय काय घडतंय आमच्यासोबत आणि काय एक्सपिरियन्स मिळत आहेत हे इंस्टाग्राम स्टोरीजमधनं वगैरे तुम्हाला रिअल टाईममध्ये मिळत राहतील. सो इंस्टाग्रामवर camperlife_मराठी हे हँडल सर्च करा, फॉलो करा, म्हणजे तुम्हाला एकदम टाईम टू टाईम अपडेट्स मिळत राहतील. तुम्ही एखादा जर काही विचारायचं असेल DM करू शकता आम्हाला. आता सध्या पहिली तयारी ही झालेली आहे, भर उन्हाळ्यात सगळे एकदम जाडजूड कपडे सगळे बाहेर निघालेत आमचे आणि आज हे मस्त धुवून वाळून झालेले आहेत उन्हामध्ये व्यवस्थित. हे सगळं शॉपिंग झालंय आमचं, म्हणजे गाडीत भरायचंय, गाडीत कसं लावायचं वगैरे सगळं बघायचंय. सो तांदूळ, रवा, पोहे, शेंगदाणे, साखर, मीठ, तेल सगळं डीमार्टमधनं गोळा करून आणलंय. इवानी पण तिची लिस्ट बनवायला सुरुवात केली आहे, काय काय खेळणी घेऊन जायचंय खेळायला आणि काय काय सामान न्यायचंय त्याची, पण तिला आम्ही आता सध्या खाली बसवलंय, पहिले अभ्यास संपव. बरं, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलंही कॅम्पिंग वगैरेचा एक्सपिरियन्स मिळणार नाहीये, फक्त ट्रिपची तयारी कशी आणि काय चालू आहे ना हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि पुढच्या व्हिडिओपासून आपला प्रवास चालू होणार आहे. सो इथून पुढे आता या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले आपण उद्या जाणार आहोत पनवेलला, गाडीमध्ये काय काय कामं आहेत ती सगळी बघायची आहेत, करून घ्यायची आहेत. एका चाकाची बेरिंग खराब झाली आहे, ती बेरिंग बदलायची आहे आणि अजून काय असेल तो जनरल चेकअप, ते सगळं करून घेऊ आणि त्याच्यानंतर सगळं सामान गाडीमध्ये कसं बसवायचं, कारण एक्सपेक्टेड आहे की या ट्रिपला अजून 2 जण आमच्या सोबत असणार आहेत, अजून फिक्स नाही झालेलं आहे त्यांचं, त्यामुळे मी कोण असणार वगैरे अजून काही सांगत नाहीये, पण कदाचित अजून 2 जण असतील किंवा कदाचित आम्हीच तिघं जाऊ हे अजून ठरायचंय. एक आठवड्यावर ट्रिप आली पण तरी अजून ठरायचंय. सो जर 4 जण असले तर थोडंसं सामानासाठी जागा जास्त ठेवावी लागेल ना, त्यामुळे कमीत कमी जागेत आमचं सामान कसं बसवायचं ते पहिले बघायचंय. अर्थात मोठं ब्लँकेट वगैरे, जाड ब्लँकेट घेऊन जावं लागणार आहे, त्यामुळे जागा थोडी जास्त लागणार आहे. सो ते सगळं सेटअप कसा करायचं ते बघायचंय, ती एक महत्वाची गोष्ट. गाडीचं काम जसं मी तुम्हाला म्हटलं आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल पॅकिंग आणि प्रिपरेशन, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही कुठे चाललोय ते पण मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, सगळी इन्फॉर्मेशन मिळेल आणि मग तुम्हाला पण थोडा जोश येईल पुढच्या व्हिडिओपासून आम्हाला जॉईन करण्यासाठी. आता स्टार्ट करूया ही प्रोसेस सगळी. प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट झाली, तुमच्यासाठी आता स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग, आजची तारीख आहे 19 एप्रिल बुधवार,
मधला मंगळवार गायब झाला. काल ॲब्सोल्युटली काही करता आलं नाही. ॲक्च्युली दोन तसं पाहिलं तर वाईट बातम्या. एक म्हणजे ज्या तीन चार जणांना विचारलं होतं की आमच्यासोबत येणार का, त्याच्यातल्या दोन जणांचं ऑलमोस्ट कन्फर्म येणार नाही असं उत्तर मिळालंय. पॉसिबल नाही आहे काही ना काही कारणांमुळे. सो आपल्यासोबत कोणी आणखी जॉईन होणार याचे चान्सेस कमी कमी होत चाललेत हळूहळू. आणि दुसरं त्याहून महत्वाची वाईट गोष्ट ही की खरं तर शनिवार रविवारमध्ये इवा थोडीशी आजारी होती. सोमवारी सकाळी तिला डॉक्टरकडे नेऊन आणलं होतं. तिला बरं सुद्धा वाटायला लागलेलं, पण सोमवारी रात्री म्हणजे या व्हिडिओचा आधीचा पार्ट जो मी शूट केला आहे तो झाल्यानंतर रात्री तिला परत उलट्या वगैरे झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे काल सकाळी उठल्यानंतर लूज मोशन्स वगैरे होत होत्या. सो परत तिला डॉक्टरकडे नेलं. या सगळ्या गोष्टींमध्ये कालचा पूर्ण दिवस गेला. ॲब्सोल्युटली काल काहीही काम केलं नाही आहे, काहीही तयारी केलेली नाही आहे. सो आज विचार केला की थोडं लवकर उठूया. आता वाजलेत 7:15 आणि ऑलरेडी आवरलं आहे, माझं आवरलं आहे, प्रियंकाचं पण आवरलं आहे. इवाला उठवायचं आहे, तिला पण रेडी करून मग आज आम्ही विचार करू उठतोय की जे किचनचा आपला सेटअप आहे गाडीमधला ते पण सगळं काढून पूर्ण क्लीन करून घ्यायचं. आणि आज पनवेलला जाऊन गाडीचं काम पण करून घ्यायचं, जी काही थोडीफार शॉपिंग करायची ती पण करायची. सो आजचा पूर्ण दिवस थोडासा हॅपनिंग असेल अशी अपेक्षा आहे. बॅग नवीन घ्यायचा आम्ही टाळायचा प्रयत्न करतोय. ही एक बॅग आहे आपल्याकडे, ही इन्व्हिक्टसची. ॲक्च्युअल ही बाईकवर मागच्या सीटवर लावायची बॅग आहे, टेल बॅग म्हणतात ज्याला. ॲक्च्युअल ही बॅग कशी वापरायची आणि किती चांगली आहे हे तुम्हाला काउंटिंग किलोमीटर्सवर एखाद्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं असेल, जर तुम्ही ते व्हिडिओज बघत असाल तर. कुठल्या तरी व्हिडिओमध्ये असेल ह्याचा पूर्ण सेटअप. मी त्या व्हिडिओची लिंक इथे टॅग करतो डिस्क्रिप्शनवरती कार्ड्समध्ये. सो जर तुम्ही बाईक चालवत असाल आणि बाईकवर लगेज कसं लावायचं याच्याबद्दल तुम्हाला इंटरेस्टेड असाल ना, तर या बॅगबद्दल तुम्ही तो व्हिडिओ बघा जाऊन. एनिवेज आता त्या बॅगमध्ये आमचे सगळे कपडे वगैरे भरून खाली आपल्या सीटच्या पाठीमागे जी जागा आहे लगेज स्पेस त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर ही बॅग बसेल असं मला वाटतंय, बसली तर वेल अँड गुड, नाही बसली तर मग परत कसं ठेवायचं, कोणती बॅग घ्यायची वगैरे हा सगळा विचार करावा लागेल. सो बघूया आता. आजचा पूर्ण दिवस म्हणजे मी शूट करणार आहे. होपफुली आज पूर्ण दिवस आम्ही बाहेरच असणार आहोत. सगळी छोटी छोटी तयारी चालू राहणार आहे ट्रीपची आणि जे काही प्रोग्रेस होईल ती सगळी तुम्हाला बघायला मिळेलच. सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्वाचं काम करून आलोय मी, माझा अवतार सारखा करून आलोय. कारण मगाशी व्हिडिओ शूट केला सकाळी, त्याच्यानंतर प्रियांकानी मला आठवण करून दिली की तू बोलला होतास सोमवारी, म्हणजे आज सोमवार आहे म्हणून दाढी करायची राहिली, उद्या दाढी करून येईन वगैरे. कालच्या दिवसात काही वेळ मिळाला नाही, थँक्स टू इवा, हिच्यामुळे आम्हाला काल काहीच करता आलं नाही. आजारी पडते कधी पण. तू बरी होणार आहेस का आम्ही दोघं जाऊ? तिघं जायचं ना. आता आम्ही कुठे आहोत माहितीये? आता आम्ही इथे आहोत आणि आम्ही जाणार आहोत कुठे माहितीये? आपण इथे जाणार आहोत, इथे. एवढ्या लांब जायचंय आपल्याला, कळलं ना? अंदाज आला ना कुठे जायचं इथे? आता इकडे तसं पाहिलं तर दोन तीनच गोष्टी आहेत, म्हणजे हे हिमाचल आहे. बरं, इवा काय म्हणाली माहिती आहे का? पंजाब आहे. हा बोल. हात वर केला की पोचलो. हे हिमाचल आहे, हे पंजाब आहे आणि ह्याच्यात आता दोन भाग झाले, इथे जम्मू काश्मीर आणि इथे लदाख. तर या चार पैकी उत्तराखंडला नाही चाललोय, तेवढं मी तुम्हाला आताच सांगून देतो की उत्तराखंड आउट ऑफ क्वेश्चन आहे. हिमाचल, पंजाब, जेके आणि लदाख या चार पैकी कुठेतरी एका ठिकाणी आपण जाणार आहोत. आता तसं पाहिलं तर ते एवढं सगळं थंडीचं काढलंय म्हटल्यावर तुम्हाला त्याचा अंदाज आधीच आलेला असेल. पण आता अजून थोडी क्लॅरिटी देतो की त्या चार पैकी कुठेतरी चाललोय. एनिवेज आपण पहिले जाऊन सगळं गाडीतलं काढून आणूया. जे काय गाडीमध्ये सामान आहे ते काढून साफसफाई काय करायची असेल ती करायची, ही बॅग बसते की नाही ते बघायचंय आणि त्याच्यानंतर पनवेलला जायला पण निघायचंय. सो आता जरा घाईघाईमध्ये आवरूया आपण. ती बॅग वगैरे प्रियांका घेऊन येते खाली, तोपर्यंत मला मी बेसिक दाखवतो गाडीची सगळी केलेली काय म्हणतात त्याला अरेंजमेंट. ही सीट अशीच अशी राहते. आता आपण सीट फोल्ड केली की ही एवढी जागा आहे आपल्याकडे. तर बघा इथे पाण्याचा जार आहे, बकेट वगैरे तिथे स्पीकरवर राहते. तर ही जी जागा आहे ना, ही स्पेस आपल्याला युटिलाइज करायची आहे. आता इथे आता सध्या तरी उषा आणि त्याच्या खाली हा एक्स्ट्रा टेंट, टॉयलेट टेंट हे सगळं आहे.
हे सगळं काढून ह्याच्या जागेवर पहिले आपल्याला ती बॅग बसते का बघायचंय. सगळ्यात मोठी परीक्षा पास झालोय, सगळं व्यवस्थित अगदी अरेंज होतंय. मी दाखवतो तुम्हाला इन शॉर्ट, एक मिनिट. हे बघा, ही बॅग अगदी व्यवस्थित बसते सीटच्या मागे, व्यवस्थित सीट लागते, काही प्रॉब्लेम नाही. या बॅगमध्ये आमचे तिघांचे कपडे सहज मावतील, त्याच्यावर उषा पण मावतात. स्लीपिंग बॅग तिकडे गेल्या आणि आता त्या बाजूला जागा उरली आहे बघा. ही जी उरलेली जागा आहे त्या जागेमध्ये आमचे तिघांचे थर्मल्स सगळे मावतील आणि लॅपटॉपची बॅग. सो आमचं पूर्ण सामान या किचनच्या टॉपच्या लेवलला संपून जाईल आणि वरची पूर्ण जागा उरेल जर ॲडिशनल दोन मेंबर वाढले तर त्यांच्या लगेजसाठी. आफ्टर दॅट आपला जो एक्स्ट्रा टेंट आहेत, हा एक कोलमनचा टेंट आणि हा टॉयलेट टेंट, ते दोन्ही इथे राहत आहेत. त्याच्यानंतर टॉयलेट टेंटच्या स्टिक्स मी बाजूला काढून इथे घेतल्यात, इथे सहज राहतील. आणि इथे जी जागा आहे इथे आपले ग्रोसरीज आणि भाजीपाला वगैरे जो काय रोजच्या रोज खरेदी केला जाईल तो इथे. अशा पद्धतीने सध्या तरी मला एकंदर असं वाटतंय की सगळं सामान अगदी आरामात सेट होणार आहे, अगदी चार जण असले तरी. आता ऍक्च्युअल किती जण होत आहेत त्यावर आहे, चार जण नाही झाले तर काय, ऑलरेडी सेटल्डच आहे सगळं. आता ऑलरेडी दुपारचा एक वाजलाय, भरपूर उशीर झालाय, आता काय गाडीचं काम होणार नाही त्यामुळे आता पटकन जाऊन मी चेंज करतो. चेंज म्हणजे काय, मी टी शर्ट वगैरे बदलत नाही बसणार आहे, फक्त जीन्स घालणार आणि इमिजिएट आपण निघूया पनवेलला जायला. गाडीतच भेटूया परत आपण. घरून निघालो, ऑलमोस्ट आता चौक क्रॉस झालोय, म्हणजे 10-15 किलोमीटर आलो आणि मी विसरून पण गेलो होतो की मी असं बोललेलो की गाडीत बसल्यानंतर भेटूया म्हणून. पण आता आठवण कशामुळे आली माहितीये, सगळ्यात महत्वाची गोष्ट, 15 किलोमीटरमध्ये आमचं गोष्टी वगैरे ऐकण्याचा प्लॅन करून झाला चिकू पिकूच्या, त्याच्यानंतर अंताक्षरी खेळून झालं शब्दांची आणि हा म्हणजे ते चालू आहे. म्हणजे आता आम्हाला 15 किलोमीटरमध्येच हा प्रश्न पडलाय की करायचं काय. सो हा व्हिडिओ तर मी ट्रिपला निघण्याच्या आदल्या दिवशी किंवा मे बी म्हणजे शनिवार किंवा रविवारमध्ये पोस्ट करणार आहे, त्यामुळे याच्यावरच्या कमेंट्स मी वाचू शकतो आत्ता. सो तुम्हाला रिक्वेस्ट आहे की कमेंट करून आम्हाला पटापट पटापट सांगा की 800-800 किलोमीटर जे आम्हाला पहिले 2 दिवस करायचे आहेत ना, सोमवार आणि मंगळवारी, त्या 2 दिवसामध्ये दिवसभर इवाला एंगेज ठेवण्यासाठी काय करू, ही बेसिक रिक्वेस्ट आहे. म्हणजे आता पटकन कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की इवाला एंगेज ठेवण्यासाठी काय करायचं. इवा तर पार्किंग मधून बाहेर पडल्या पडल्या विचारते चला आपण गेम खेळू. व्यवस्थित धावपळ धावपळ न करता कामं होत आहेत सगळी. आज पहिले मेकॅनिक कडे गेलो, तिथे व्हील बेअरिंग एक चेंज करायची होती ती झाली, वायपरची ब्लेड चेंज झाली, अजून काय केलं आपण, हा स्टेपनी उघडण्यासाठीचा एक स्पॅनर नवीन घ्यायचा होता, कारण नॉर्मल पानं आता बसत नाही ना तिथे आपला किचनचा बॉक्स आल्यामुळे. सो तो स्पॅनर नवीन घ्यायचा होता, तो त्यांनी आणून दिला व्यवस्थित माप वगैरे घेऊन जसा हवा होता तसा. सो तिथली कामं व्यवस्थित झाली. त्याच्यानंतर ह्या आपला डॅश कॅम जो आहे त्याच्यासाठी, डॅश कॅमसाठी एक सेपरेट चार्जिंग पोर्ट बसवायचं होतं, ते करून घेतलं. आणि आता आजच्या दिवसातलं तिसरं काम ज्याच्यासाठी पनवेलला आलोय, अशी 3-4 कामं होती, त्यापैकी तिसरं इवाचं शॉपिंग. जे मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला की इवाला दिवसभर एंगेज कसं ठेवायचं, तर त्याचा एक मार्ग आम्ही हा शोधलाय की तिच्यासाठी ॲक्टिव्हिटी बुक्स किंवा ते स्टिकरिंग बुक्स वगैरे असं काहीतरी बघावं, सो दॅट मागच्या सीटवर आपलं ती घेऊन खेळत बसेल दिवसभर. बघूया आता काय मिळतंय का. आता आपण चाललोय ओरायन मॉलमध्ये आणि एक बटपट जाणार आहे, तर 2-3 दिवस लागतील, एक टेडी पण घेतलाय रात्री सोबत झोपायला. घरी आहे तुझ्याकडे टेडी, त्यातला घ्यायचा. आणि बर्फात जाणार आहे ते कशाला सांगितलंस, सरप्राईज होतं ना सगळ्यांसाठी. मग बांधी मला सांगायचंच ना. मग बरोबर तिला सांगायचं ना, सरप्राईज आहे. बरं ठीक आहे, तसंही तुम्हाला सांगायचंच आहे, या ब्लॉग मध्ये सांगायचंच आहे, तेवढंच इवानी सांगितलं. चला आता आपण पहिले सिक्युरिटी चेक करून घेऊया. टेंट आहे हो, चेकिंग
सगळ्या सिक्युरिटी वाल्यांचं डिस्कशन चालू होतं की नक्की काय आहे वरती एवढं पाठीमागे डिकीत एवढा मोठा काळा बॉक्स दिसतोय काय घेऊन चाललेत आमच्या पार्किंग मध्ये. शेवटी विचारू की नको विचारू की नको असं म्हणत त्यांनी विचारलंच मला काय हो टेंट आहे. असा अनुभव बऱ्याच ठिकाणी येणार आहे आता होपफुली बघूया आता कोणी अडवलं नाही उगाच त्रास दिला नाही म्हणजे मिळवलं. गलगल राणी त्या ओरायन मॉल मध्ये जाणं ही आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी चूक होती. एक तर वेळ तो वेळ गेला 3-3.5 तास 4 तास गेले मे बी आणि घेतलं काय तर ही पाटी इरेजेबल आणि हे कलरिंग बुक एवढंसं शॉपिंग आणि त्याच्या बदल्यात कोल्ड कॉफी मिल्कशेक ज्यूस मॅडमचा आजारी आहेत ना त्यामुळे मिल्कशेक वगैरे काही प्यायचं नाही मग ज्यूस आणि ते झाल्यानंतर मॅडमला टाइम झोन दिसलं मग आम्ही टाइम झोन मध्ये गेलो. मग टाइम झोन मध्ये फिरायला गेल्यानंतर आम्हाला खेळायची इच्छा झाली मग आम्ही नवीन कार्ड घेतलं त्याला 600 रुपयाचं रिचार्ज करावं लागलं. थोडी मागत पडली माहिती का तुझी पार्टी मला ओरायन मॉल सॉक्सन लुटायचे धंदे आहेत ना का बावले एक तर काही येत नाहीत त्या जाळ्यामध्ये कशाला उगाचच पैसे घालवायचे. बरं जाऊ दे झालं ते झालं मजा केली इवा खुश झाली जवळजवळ 4 दिवसानंतर ती हसली भरपूर तर ऑल इज गुड. आता रिटर्न निघायचंय आणि एक्झॅक्टली ओरायनमधनं निघाल्यावर 2 मिनिटाच्याच अंतरावर दुसरं एक शॉप आहे रेफ्रिजरेटरचे रिपेअर्स वगैरे करणारे त्या शॉपमध्ये आपले ते ब्युटेनचे कॅन मिळतात ते आणायला प्रियांका गेले आली आला आला गॅस आला गॅस आला. 15 दिवसांचा येऊ दे आपल्या 15 दिवसाच्या ट्रीपसाठीचा स्टॉक हे 5 आणि ते 5 असे 10 कॅन मी अज्युम करतोय की ब्रेकफास्ट लंच आणि डिनर असे 3 मील्स म्हटली तर 3 मील्सला मिळून 1 कॅन जातो असं पकडून म्हणजे 3 मील्सपेक्षा थोडा जास्त चालतो पण 3च पकडायचे आपण 3 मील्सला मिळून 1 कॅन असं पकडलं तर 15 दिवसाचे 15 आता अर्थात त्यातले 15 दिवस पूर्ण तर काय आपण गाडीत जेवण बनवणार नाही आहोत त्यामुळे थोडा कमीच लागतील पण एक्स्ट्रा असलेले चांगले ना कधी पण होपफुली 8-9 कॅन किंवा 10 कॅन फारफार तर संपतील त्याच्यावर संपणार नाही. आता हे 10 आणलेत 5 ऑलरेडी गाडीमध्ये आहेत असे टोटल 15 कॅनचा स्टॉक आपण घेऊन जाणार आहोत. त्यांनी विचारलंच मला मॅडम कुठे लांब चाललात का फिरायला म्हटलं हो बोलत हेच बरं पडतं. लोकांना हळूहळू माहिती व्हायला लागले की आहेत असे येडे लोक आहेत दुनियेमध्ये. चलो आता इथून निघाल्यानंतर सरळ घर गाठायचंय दुसरं कुठेही थांबायचं नाहीये कारण ट्रीपचे पैसे संपले टाइम झोन मध्ये. मिळाली का बाहुली मिळाली अशी 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 त्या जाळ्यात माऊली मिळाली मिळणारच नव्हती खरंच मूर्खाचा बाजार असतो बाबा तो. जाऊ दे आता काय निघायचं ना चला घरी घर गाठायचं ना आता चला. पण ठीक आहे आज मोस्ट ऑफ कामं झाली सगळी फक्त माझ्यासाठी जीन्स बघायची होती ती काय मिळाली नाहीये त्यामुळे ते आता बघू नंतर पण माझी जीन्स सोडून बाकी आज ठरवलेली सगळी कामं झाली. सकाळी बॅग वगैरे सगळी लावून बघायची होती ते झालं किचनच्या सेटअपमधलं सगळं सामान जे साफ करायला न्यायचं होतं ते झालं त्याच्यानंतर अजून काय झालं पनवेल आल्यानंतर गाडीचं काम झालं गाडीची सगळी कामं झाली व्यवस्थित जी जी ठरवलेली ती सगळी एकूण एक कामं. आफ्टर दॅट इवासाठी थोडंफार ऍक्टिव्हिटीजचं हे सामान पण मिळालं ब्युटेन कॅन सुद्धा मिळाले. सो आजचा दिवस पूर्णपणे सत्कारणी लागलेला आहे 19 तारीख व्यवस्थित एकदम परफेक्ट ऍज पर प्लॅन गेलेली आहे. आता आपल्याकडे उरले 20 आणि 21 दोन दिवस कारण 22 तारीख शनिवार रमजान ईद आहे त्या दिवशी आपण बिझी असणार दोघं पण. सो आपल्याकडे 20 आणि 21 दोन दिवस उरले 23 तारखेसाठी काही ठेवायचं नाहीये असं मी कितीही म्हटलं तरी 23 तारखेपर्यंत राहणारच आहे काय ना काय उद्या बॅग पॅक करायचीच आहे पण मोस्ट प्रोबेबली हा व्हिडिओ मी 22 तारखेला शनिवारी पब्लिश करेन असं म्हणतोय मी बघूया आता काय होतंय ते. आज सकाळपासून कामांच्या मागे लागलोय सगळ्या पॅकिंग करण्याच्या कारण घराचं अक्षरशः गोडाऊन झालंय. आता ही अवस्था काही वेगळी नाहीये खरं तर म्हणजे हा आमचा हॉल आहे म्हणायला याचं पूर्ण गोडाऊन झालेलं आहे
जरा बघा, एनर्जी जरा जास्त झाली आहे, टाइम झोन मानवलंय हिला. आता फायनली अवस्था अशी आहे की याच्यात सगळे थर्मल्स बसलेत आपले, म्हणजे मेन जॅकेट्स सगळी त्याच्यामध्ये, त्याच्यात कपडे अजून भरायचे ते बाकी आहे, आणि बाकी ते ग्लव्स वगैरे तिकडे आहेत ते बॅगेत भरायचे, पाण्याचा जार धुवायला आणि भरायला आणलेला आहे. पण हे सगळं आता झालंय फायनल, म्हणजे आपले ग्रोसरीज, किचनचं सामान जे काही घेऊन जायचं आहे, मसाल्यांचा डबा रिफिल झाला, हे गव्हाचं पीठ, तांदूळ, रवा, बेसन. रवा आम्ही घरूनच भाजून घेतो, सो दॅट थोडा वेळ पण वाचतो आणि काही बनवायचं असेल शिरा वगैरे ते लवकर बनतं. सो तो भाजून घेतलाय, शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय, साखर, गूळ, तुरडाळ, पोहे, तेल, दोन बॉटल्स आहेत तेलाच्या, म्हणजे पुरेसं आहे. प्लस हे ॲडिशनल पॅकेट्स जी काय आणि मॅगी वगैरे सगळं या पिशवीमध्ये आहे, म्हणजे रेडी टू कुकचं जे काही आयटम असतात ते. लसणाची चटणी थोडीशी तोंडी लावायला. थोडक्यात आपली जेवणाची व्यवस्था झालेली आहे बऱ्यापैकी, आता राहिले फक्त अंगावर घालायचे कपडे, तेवढंच भरायचं बाकी राहिलंय आता. आणि काय झालं हसायला? प्रत्येक वेळी ट्रिपवर जाताना तेवढंच घेतलं जातं कपडे, आणि आता ते राहिली आहेत. हा ऍक्च्युली आतापर्यंत बाईक राईडची सवय आहे ना, त्यामुळे बाईक राईडला जाताना कसं कपडे भरले की नाही घालो, आता कपडे सोडून बाकीचं भरण्यामध्ये 3 दिवस गेलेत. पण आता आवरलंय ऑलमोस्ट सगळं, आता फक्त कपडेच राहिलेत भरायचे. सो आता कपड्यांचं मोस्टली आज रात्री किंवा उद्या सकाळला राहील, पण थोडक्यात शनिवार रविवारला आपलं काही काम उरणार नाहीये. एक नवीन काम वाढलंय आता, टेंट ओपन करावा लागणार आहे एकदा गाडी बाहेर काढून, कारण जे मोठं ब्लँकेट आहे आपलं जाडं ब्लँकेट, ते जर मी डिकीट ठेवायचं म्हटलं ना तर हे सगळं घरी ठेवायला लागेल, त्याच्यामुळे मग टेंट ओपन करून ते टेंटमध्येच अंथरून ठेवायचं आणि टेंट फोल्ड करायचा असा विचार करतोय. आणि स्लीपिंग बॅग्स पण टेंटमध्ये ओपन करून ठेवायच्या पसरून, म्हणजे कमी जागेमध्ये मावतील आणि खाली तेवढी जागा डिकीमध्ये रिकामी होईल. सो ते करायचा प्रयत्न आहे माझा, बघायचंय म्हणजे तेवढं करून टेंट नीट फोल्ड होतोय का, सो ते एक ट्राय करायचंय. सो आता सगळ्यात पहिले हे किचनचं सगळं जे काही डबे वगैरे वरती आणलेत काल, ते सगळं नेऊन परत लावणार आहे मी किचनमध्ये, सो दॅट घरात थोडीशी जागा होईल. आणि मग त्याच्यानंतर इथे पसारा मांडायचा परत कपड्यांचा, त्यामुळे आता हे सगळं नेऊन ठेवतो आणि कपड्यांचा पसारा घेऊन परत तुम्हाला मी पसाऱ्यातच भेटणार आहे. संध्याकाळी भेटतोय की उद्या सकाळी भेटतोय ते मी सांगतो तुम्हाला पुढे. चौथा दिवस, चौथा की पाचवा, का पाचवा ना, सोमवारपासून सुरुवात केली आपण. सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, नाही बुधवार राहिला ना मधला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, पाचवा दिवस ऍक्च्युअली चौथा, कारण मधला एक दिवस मंगळवार इवा स्पेशल डे होता, त्यामुळे चौथा दिवस फायनली. आता सगळ्यात महत्वाचं काम चालू केलंय, कपडे भरायला. सध्या भरत नाही हो, सध्या कपाटातले कपडे सगळे बाहेर येत आहेत, मग ह्याच्यामधनं चूज करायचं काय काय घ्यायचंय काय काय नाही, त्यातलं मग मॅडमला इस्त्री करायचे कपड्यांना, त्यामुळे जे इस्त्री करायचे ते कपडे बाजूला जाणार आणि उरलेले कपडे मग मी त्याच्यात भरणार. शक्य तेवढे पटापट पटापट सगळे कपडे बॅगमध्ये भरून घेतो मी. आज कसंही करून काम संपवायचं, आताच आमचं असं ठरलंय की आजच संध्याकाळी खाली ते मी जे म्हटलं होतं आधी व्हिडिओमध्ये की टेंट उघडून त्याच्यामध्ये ब्लँकेट ठेवायचंय, स्लीपिंग बॅग ठेवायचे आहेत, ते पण सगळं आजच करायचं असं ठरलेलं आहे. सो आज रात्री पूर्ण सगळी तयारी रॅपअप करायचे कसंही करून. व्हॅनिटी पाऊच रेडी आहेत, हे सगळ्या फक्त बॅगा नेऊन ठेवायच्यात गाडीमध्ये. बाकी सगळं ऑलमोस्ट मी तयारी जी झाली ती तुम्हाला दाखवली. अगं तू कपाट रिकाम करतीये, 15 दिवसासाठी जायचं आहे, आपण हिमालयात संन्यास घेऊन डायरेक्ट सेटल व्हायला नाही चाललोय. याच्या आधीचा व्हिडिओ मी ऑलमोस्ट 3:30 वाजता शूट केलेला आणि आता 5:30 वाजायला आलेत, म्हणजे 2 तास गेले आणि 2 तासामध्ये इथला पसारा साफ झालाय, म्हणजे बेसिकली माझे सगळे कपडे बॅगेत गेलेत आणि प्रियांका आणि इवाचे सगळे कपडे तिकडे आहेत. आणि हिला शर्ट पासून पॅन्ट आणि अजून काय हाफ पॅन्ट सगळ्याला इस्त्री करायचे, सगळं इस्त्री करून पाहिजे. मी तुझे पण मागते पण तू देत नाहीयेस. अगं पण कशासाठी, लग्नाला चाललीस कोणाच्या? नाही तर काय, तू अभ्यासावर, उद्याचा शेवटचा दिवस आहे सुट्टीचा अभ्यास संपवायला, मग सगळा अभ्यास कम्प्लीट करायचा आहे उद्यापर्यंत, पटकन संपव. बाय द वे ही बॅग अतिशय अतिशय सुंदर आणि फार मोठी आहे, हे तुम्हाला आता जरा बेटर कळू शकेल. म्हणजे ह्याची खालची 2 एक्सटेन्शन पण उघडलेत आणि ती उघडल्यामुळे आता फक्त ही 2 बाजू ओपन केल्यावर कळेल. या बाजूला एक पिशवी टाकली आहे
खालच्या त्या पायामध्ये आणि ह्या बाजूला एक पिशवी टाकली. त्याच्यात माझे कपडे आहेत, त्याच्यात प्रियांकाचे कपडे आहेत. अजून अर्ध्या बॅगा बाकी आहेत, ह्याच्यामध्ये सगळे कपडे आमचे मावणार आहेत आणि या मधल्या जागेमध्ये इवाचे कपडे आणि त्याच्यानंतर सुद्धा ऑलमोस्ट अर्धी बॅग उरते रिकामी. त्या अर्ध्या बॅगमध्ये बाकीचं सगळं हे व्हॅनिटी पाऊच वगैरे या सगळ्या गोष्टी मावतील. सो आता तरी मला असं वाटतं की ही बॅग भरताना तिघांचे कपडे भरल्यानंतर जागा उरणार आहे. बघूया आता, कारण हे सगळे इस्त्रीचे कपडे जरा व्यवस्थित घड्याबिड्या घालून ठेवायला लागतील ना, नाही तर परत त्याच्यावर ना ओरडा पडेल मला. नीट घडी का नाही केली. शुक्रवारचा दिवस आता ऑलमोस्ट संपलाय. दिवस म्हणजे रात्र ऑलमोस्ट. आता पुढचा दिवस काय तारीख, 22 तारीख चालू व्हायची वेळ आली आहे. टू बी व्हेरी एक्झॅक्ट अजून 10 मिनिटं बाकी आहेत 12 ला. सो 22 तारीख शनिवार, अक्षय तृतीया आणि रमजान ईद सुद्धा, आणि त्याच दिवशी हा व्हिडिओ मला पोस्ट पण करायचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी जास्त लांबवणार नाही आहे. पाठीमागे दिसेल सगळं झालंय ऑलमोस्ट तयार. हे फक्त कपडे आता इस्त्री करून जे आलेले आहेत ते भरायचे आहेत बॅगमध्ये. पण आता मी हे शूट करतोय कारण हा व्हिडिओ मला एंड करायचा आहे आता. इनफॅक्ट इथे मी एडिटिंग ऑलरेडी चालू केलंय आणि तुम्ही बघा 22 मिनिटं ऑलरेडी झालाय हा व्हिडिओ. सो हा व्हिडिओ अजून जास्त लांब खेचायचा नाही आहे मला. आता अजून हे मी जे शूट करतोय हे एडिट करायला टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट ऑलरेडी जवळजवळ अर्ध्या तासाचा व्हिडिओ होणार आहे, अजून कुठे लांबवत बसतो. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवतो मी. आणि जे टेंटचा पार्ट होता की ब्लँकेट वगैरे टेंटमध्ये ठेवायचं, ते आता ह्या ट्रिपच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला. फक्त आता एकच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलेली, इनफॅक्ट दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे आपलं डेस्टिनेशन, तर आपण स्पिती व्हॅलीला चाललो आहे. हिमाचल प्रदेशमधले दोन प्रांत आहेत, किन्नर आणि स्पिती, दोन जिल्हे आहेत, ते एक्सप्लोअर करायला आपण चाललो आहे. काझा, चितकुल या प्लेसेसची नावं हवं तर सर्च करा, जर माहिती नसतील तर. तुम्हाला ॲब्सोल्युटली गुगलवर मिळणारे फोटोज बघून तुम्ही स्टन व्हाल. आणि तिथे तुम्हाला आम्ही रिअल टाईम घेऊन जाणार आहोत, व्हिडिओज तिथले नजारे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. सो ही सिरीज खूप चांगली बनणार आहे, मला इथे बसून गॅरंटी आहे. सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, जसे जसे व्हिडिओज येतील तसे पूर्ण बघा, एन्जॉय करा आणि कसे वाटतात ते आम्हाला सांगायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्यासोबत आणखी कोण जॉईन करणार आहे, तर एक मॅडम आहेत कांचन मॅडम म्हणून, त्यांच्या फ्रेंड आहेत, त्या जॉईन करतायत हे फिक्स आहे. अजून एक जण कोणी येत आहे की नाही हे अजूनही फायनल झालेलं नाही आहे, ठरलेलं नाही आहे. एक दिवस राहिला फक्त उद्याचा, बट स्टील तर ते पण तुम्हाला आता जो ट्रिपचा पहिला व्हिडिओ येईल त्यामध्येच माहिती पडेल, तोपर्यंत नाही कळणार. अदरवाईज इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये कळू शकतं, त्यासाठी इंस्टाग्रामवर तुम्हाला फॉलो करावं लागेल आम्हाला, त्याचं पण हँडल वगैरे मी इथे देतोय. तर आता हा व्हिडिओ इथे संपवूया आणि भेटूया या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण कर्जतून निघणार आहोत 24 एप्रिलला. अर्थात व्हिडिओज आम्ही ट्रिपवरून रिटर्न आल्याच्या नंतरच येतील, पण ट्रिप आपली सोमवारी सुरू होणार आहे. सगळ्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा आणि अक्षय तृतीयेच्या सुद्धा शुभेच्छा. हा व्हिडिओ इथे संपवतोय, परत भेटूया ट्रिपच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि भिंगरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय.